मुंबईत पावसाचं पुनरागमन, पुढील 3 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता। सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या, दमदार पावसानं पाझर तलाव भरला तुडुंब, गावकऱ्यांनी केलं तलावाचं जलपूजन, टाळ मृदुंगाच्या जयघोषात काढली दिंडी। पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी, आफ्रिकेसह इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचा वेगानं प्रसार सुरू असल्यानं खबरदारी। बदलापूरच्या आदर्श शाळेत फॉरेन्सिक पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचीही चौकशी। ओझर विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी टिपले मोराचे फोटो, मोर पाहून मुख्यमंत्र्यांना मोराचा फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह। विधानसभेपूर्वी पवारांचे भाजपला धक्के, घाटगिन पाठोपाठ इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांची चर्चा, तर थांबायचं नाही, त्यांना थांबू शकत नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। जरांगेंची भूमिका स्पष्ट झाल्यावर त्यांना संपर्क साधणार, ज्योती मेटे यांची भूमिका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाप्रश्नी सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली, विधानसभा निवडणुकीनंतर सुनावणीची शक्यता। नांदेडच्या अर्धापूरमधील केळीला उत्तर भारतात मागणी, शेतकरी समाधानी, केळीला प्रति क्विंटल 2200 ते 2300 रुपयांवर भाव। मनमाडमध्ये टोमॅटो पिकावर करपा मावा रोगाचा प्रादुर्भाव, काळ्या डागांमुळे माल खरेदीवर परिणाम, टोमॅटोचे दर पुन्हा घसरल्यानं शेतकरी धास्तावला। शिरपूर बसस्थानकामध्ये प्रवाशांचा पाकिटमार, चोरट्याला चोप, चोरी करताना रंगेहात सापडल्यामुळे जमावानं बदललं।